त्याची म्हातारी इथं ऍडमिट होती, कोविड रुग्णालय पॉझिटिव्ह होती ती, तिचा आज बाथरूम मध्ये मृत्यू सापडलेला आहे. तुम्ही काय म्हणाल? तेच आम्हाला माहिती मिळाली आता, तर तत्काळ आम्ही इथे पोहोचलो. 1 तारखेला ती 82 वर्षीय वृद्ध इथं कोविड पॉझिटिव्ह म्हणून तिचा रिपोर्ट आला होता. 2 तारखेला तिला इथे ऍडमिट केलं होतं. मग 2 तारखेला जळगावचे मेडिकल कॉलेजचे डीन यांनी एक रिपोर्ट दिला पोलीस कंप्लेंट मध्ये की ती सदरी महिला इथून पळून गेलेली आहे. त्यांनी पळून गेलेली हा शब्द वापरला, परंतु आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 6 दिवसानंतर त्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मेडिकल कॉलेजच्या बाथरूममध्ये म्हणजे टॉयलेटमध्ये सापडून येतोय. इथं जाब विचारण्यासाठी आम्ही डॉक्टर मेडिकल कॉलेजचे डीन खैरे व प्रभारी पाटील साहेब यांना भेटलो. तर त्यांचं असं म्हणणं की 5 दिवस झाले वासच आला नाही. तर आम्ही त्यांना एक प्रश्न केला की 5 दिवस झाले तुम्ही टॉयलेट बाथरूमही साफ करत नाही, याच्यावर हा एक अंदाज येतोय. तर काय काम चालू आहे? तुम्हाला जर राज्य सरकार संपूर्ण फॅसिलिटी देत आहे, सगळ्या देत आहेत, तरीही तुमच्याकडनं जर काम होत नसेल तर त्या बाबतीत आम्ही त्यांना जवाब विचारण्याचा प्रयत्न केला. तसेच सुप्रियाताई सुळेंचं मी आता फोनवर पाटील साहेबांची जे प्रभारी आहेत त्यांच्याशी बोलणं घालून दिलं व संपूर्ण त्या गोष्टीची माहिती दिली. टोपे साहेबांशी बोलणं घालून दिलं. टोपे साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी आश्वासन केलं की राज्य सरकारकडून यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल व इथं संपूर्ण जवाब विचारण्यात येईल. 2 दिवसापूर्वीच राजेश टोपे साहेब इथून गेलेत, सगळ्या सूचना दिल्या, तरी जळगावचं प्रशासन ऐकत नाही किंवा त्याचं गांभीर्य ओळखलं जात नाही या संदर्भात. प्रशासनाचा हाच एक आम्हालाही आम्ही जरी सरकारमध्ये असलो परंतु हा इथे स्थानिक काही लोकांमार्फत सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो असं आम्हाला जाणून येत आहे. सरकार 100% पूर्ण फॅसिलिटी देत आहे, पूर्ण प्रकारे फायनान्शियली म्हणजे आर्थिक मदत करते, तरी इथे लोकल कोणी अधिकारी असतील तर ह्या सरकारला अनायसे राष्ट्रवादी काँग्रेसला हे बदनाम करायचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला जाणून येते. या बाबतीतली गंभीर दखल वरती अजितदादांकडेही घेण्यात आलेली आहे. त्या संबंधित लवकरच कारवाई होईल मी तुम्हाला एक आश्वासित करतो.